ह्या अभियानांतर्गत जे काही डेटा कलेक्शन वगैरे जे काही होणार आहे त्यासाठी आपण यावर्षी नवीन पोर्टलच बनवली या उपक्रमासाठी. एक लिंक दिलेली आहे, ही लिंक तुम्हाला मिळेल. ही जी लिंक आहे या लिंकवर आपण तीन प्रकारचा सध्याला डेटा घेतोय. एक आहे प्रशिक्षण संदर्भातला, दुसरा आहे जे काही मेळावे होणारे आपले त्या संदर्भातला डेटा, आणि तिसरा आहे फॉलोअप, जे पहिल्या मेळाव्यापासून दुसऱ्या मेळाव्यापर्यंतचा जो काही कालावधी आहे त्या दरम्यान जे काही आपण ॲक्टिव्हिटी करतोय माता पालकांसाठी सोबत किंवा मुलांसोबत, तर याची कुठंतरी नोंद व्हावी म्हणून आपण ते एक तिसरं एक सेक्शन ठेवलेलं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही लिंक ओपन कराल त्या प्रकारचं पेज दिसेल. ही वेबसाईट मोबाईल फ्रेंडली आहे आणि लॅपटॉप फ्रेंडली पण आहे. या लिंकवर आपण जे काही व्हॉट्सअपचा आपला नंबर आहे ॲक्टिव्ह, तर तो नंबर आपण त्या ठिकाणी टाकावा आणि लॉग इन बटनावर क्लिक करावं. ज्यावेळेस तुम्ही लॉग इन कराल तर लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला या प्रकारचं एक पेज ओपन होईल. आता हे जे पेज आहे याच्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाते, म्हणजे नाव पद वगैरे हेच बेसिक त्या माहिती भरणाऱ्या व्यक्तीविषयीची माहिती आहे. ज्यावेळेस वैयक्तिक इन्फॉर्मेशन भरली जाईल त्यावेळेस या प्रकारचं पेज ओपन होईल. कोणता डेटा कोणता व्यक्ती भरणार आहे आणि कोणती इन्फॉर्मेशन किती वेळा भरायची वगैरे, तर ती जी इन्फॉर्मेशन आहे तर ती तुम्हाला डायरेक्टली आता या कार्डमध्ये दिसेल. तर याच्यामध्ये बघा जे तीन सेक्शन बोललो मी, तर ते तीन सेक्शन तुम्हाला दिसत आहेत. आता आपण एक एक सेक्शनकडे जाऊया. तुम्ही प्रशिक्षण संदर्भातील डेटावर क्लिक कराल. याच्यामध्ये ज्यादा काही आपण विचारत नाही आहे, विचारताना विचारतोय की प्रशिक्षण कोणत्या स्तरावरील आहे, स्तराच्या नंतर प्रशिक्षणाची दिनांक विचारली आहे, प्रशिक्षणासाठी अपेक्षित व्यक्ती किती होते आपल्याला प्रशिक्षणार्थी, तर त्यांची संख्या आणि प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थींची संख्या आणि प्रशिक्षणाचं ठिकाण. याच्यापेक्षा वेगळा आपण डेटा घेत नाही आहे प्रशिक्षणाचा, बस एवढे चार इंडिकेटर आपण या ठिकाणी ठेवलेले आहे. सेकंड सेक्शन आहे आपलं मेळाव्या संदर्भातील डेटा. मेळाव्यामध्ये आपण फक्त एक रीचचा नंबर घेतोय, किती मेळाव्यासाठी उपस्थित व्यक्ती होते. आता याच्यामध्ये बघितलं गेलं तर जी न्यूमरिकल माहिती मागितलेली आहे ती तुम्हाला या ठिकाणी दिसते. पूर्ण महाराष्ट्रातील शाळा मॅप केलेल्या आहे, तुम्हाला फक्त ड्रॉपडाऊनमधून सिलेक्ट करायचा. आपला जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तालुके दिसतील त्याच जिल्ह्याचे, जे तालुका निवडला पुन्हा केंद्र दिसतील, केंद्रातून आपली शाळा निवडावी आणि खाली माहिती भरायला सुरुवात करावी. याच्यामध्ये मेळाव्यात सहभागी झालेली एकूण व्यक्ती, मग त्याच्यामध्ये एकूण मुले किती होते, स्वयंसेवक किती होते, माता पालक किती होते, शिक्षक किती होते, अंगणवाडी सेविका किती होत्या, लोकप्रतिनिधी किती होते आणि इतर, तर एवढे जे काय आहे तर या प्रकारचे आपण नंबर घेतोय की उपस्थित कोणते व्यक्ती होते वगैरे. आता फॉलोअप संदर्भातील डेटा. फॉलोअपचा डेटा आपण हा मंथली एंटर करून घेतोय, तर प्रत्येक महिन्याच्या एंडिंगला आपण त्याची एंट्री करायची आहे. याच्यामध्ये बघितलं गेलं ती तर कोणत्या महिन्याची आपण माहिती भरतोय तो महिना निवडायचा आहे. त्याच्यानंतर एकूण दाखलपात्र मुलांची संख्या, ओके, त्या दाखलपात्र मुलांच्या माता पालकांची संख्या, त्या माता पालकांची एकूण गटांची संख्या. आता इथे एक सूचना अशी दिली होती तुम्हाला की नव्याने काही गट तयार करायचे नाही आहे, ओके, जे काही आपले जुने गट आहेत त्याच गटामध्ये सगळ्यांचा समावेश करायचा आहे. हे जे काही नवीन माता पालक येणार आहेत आपल्याकडे तर त्यांचा जुन्या गटामध्ये समावेश करायचा आहे. तर त्या अनुषंगाने तुम्ही जरी समजा पाचच माता असेल आपल्या आणि जर तुमचे ऑलरेडी जर गट बनलेले असेल पाच किंवा चार किंवा तीन जे काही असेल, तर तुम्ही जर त्या तीन गटामध्ये जर त्यांचा समावेश करत असेल किंवा दोन गटात समावेश करत असेल तर तुम्ही त्या दोन नंबर तिथं द्या. जेवढे काही तुम्ही ज्या गटात जितक्या गटात समावेश केला आहे बस तेवढ्याचा एक नंबर टाका. त्याखाली अजून विचारतोय आपण या महिन्यामध्ये माता पालकांच्या मीटिंग किती झाल्या. आता मीटिंग म्हणतोय आपण ॲक्च्युअल म्हणजे मीटिंगचं स्वरूप नाही राहते, जे काही त्यांना ॲक्टिव्हिटी एकत्र येऊन करायच्या आहेत तर त्या ॲक्टिव्हिटी किती म्हणजे प्रत्येक आठवड्याला झाले की नाही हे बघण्यासाठी आपण ती मीटिंगची संख्या घेतलेली. याच्यामध्ये प्रत्येक महिन्यातून चार किंवा पाच मीटिंग होणं अपेक्षित आहे. काही सूचना आहे, ह्या लिंकवर पूर्ण संपूर्ण शाळेची माहिती आली पाहिजे, ती पण वेळचे वेळ म्हणजे ट्रेनिंग झाल्याच्या नंतर ट्रेनिंगचा डेटा येणं अपेक्षित आहे. मेळावा झाल्याच्या नंतर पहिला मेळावा झाल्या पहिल्या मेळाव्याची एंट्री झाली पाहिजे, दुसरा मेळावा झाल्याच्यानंतर दुसऱ्या मेळाव्याची एंट्री झाली पाहिजे. याचा फॉलोअप करण्यासाठी याचा फॉलोअप घेण्यासाठी स्वतंत्र अशी कोणतीही सिस्टम नाही. हे जे काही आपण कॅडर आहेत सगळे यांनीच आपल्याला फॉलोअप घ्यायचं आहे. आता हे फॉलोअप घेणं तुमच्यासाठी सोपं जावं म्हणून आपण या लिंकमध्ये अजून ट्रॅकर एक
अजून एक सेक्शन ऐड करतोय ज्याच्यामध्ये तुम्हाला राज्यस्तरीय कंपाईल दिसल. त्याच्या व्यतिरिक्त बघा जे काही मास्टर ट्रेनर आहे तर या सर्व प्रशिक्षकांनी आपल्या जवळच्या किमान एका शाळेत मेळाव्याच्या दिवशी प्रत्यक्ष हजर राहावे. धन्यवाद.